नमस्कार, मी सौवर्षा तेजस जोशी, राहणार हातखंबा. आपल्यासमोर माझी एक कविता सादर करत आहे. नोकरी करणाऱ्या महिला ज्या असतात त्या आपल्या छोट्या बाळांना घरी किंवा पाळणाघरात सोडून जातात. त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही माझी कविता नोकरी करणाऱ्या महिलांसाठी समर्पित आहे. गोजिऱ्या पावलांनी माझ्या मागे दुरुदुरू धावतोस, माझी आई करत माझ्या मिठीत शिरतोस. कशी सोडवू ही गोड मिठी, मन घट्ट करावं लागतं. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. मला टाटा करताना रडून रडून घालतोस गोंधळ, लपून छपून जावं लागतं, माझी करून टाकतोस पळापळ. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच ठेवून ओठावर खोटं हसू आणावं लागतं. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. आठवतात तुझे प्रश्न, आई माझ्याशी खेळशील, आई तू पैसे आणायला जातेस, जाऊ नको ना आज. कशी उत्तरं देऊ या प्रश्नांना, माझी मलाच वाटेलाच. मन करून घट्ट मग पाऊल पुढे टाकावं लागतं. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. जोडली गेली तुझी माझी नाळ, मीच तुला सगळ्यात जवळची. तुझी माझी ओळख तुझ्या जन्मा अगोदरची. तरी पण मन कठोर करून तुला दुसऱ्यावर सोपून यावं लागतं. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. मला माहिती आहे मी नसताना मला शोधत बसशील. आई कधी येणार म्हणून विचारून सगळ्यांना भंडावून सोडशील. मीही बसते तुझ्याच आठवणी काढीत. घशाखाली घास कसा बसा ढकलावा लागतो. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. एकदा वाटतं सोडून सारं धावत यावं तुझ्याकडे. काहीच मोठं नाही मला माझ्या सोनुल्या पुढे. नाईलाजाने मग भावनांना घालून मुरड कर्तव्याचं भुजगावणं पांघरावं लागतं. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. पाहिलं एक स्वप्न, तुला खूप मोठं झालेलं पाहायचंय. जगातलं सारं सुख तुझ्या पायाशी ओतायचंय. यासाठीच मग बाळा मला उमऱ्याबाहेर पडावं लागतं. काय सांगू बाळा तुला, सोडून कामावर येताना मला काय काय अग्निदिव्य करावं लागतं. सोपं नाही आहे सारं माझ्यासाठी. मला तू माफ करशील का, थोडासा दुरावा सहन करून तुझ्या वेड्या आईला समजून घेशील का. धन्यवाद.